नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जुन्नर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक नाणेघाटाला भेट देणार आहोत। प्राचीन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेला असतो। हा हिरवाईने नटलेला नाणेघाट आज आपण पाहणार आहोत। या भटकंतीमध्ये आज माझ्यासोबत माझे परम मित्र डॉक्टर अमोल पुंडे, त्याचप्रमाणे हरहुन्नर मित्र प्रकाश वनवे आणि दर्शन खोत हे सुद्धा सोबतीला असणार आहेत। तर चला पाहूयात नाणेघाटाची सफर। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक महिन्या ते 1.5 महिन्याच्या विश्रांतीनंतर भटकंतीसाठी बाहेर निघालेलो आहोत। दरवेळेसप्रमाणे आपली पावलं ही नाणेघाटाकडे वळलेली आहेत। आजची भटकंती खूप खास असणार आहे, कारण की आपल्या सोबत आपले सारथी जे ज्यांनी आपल्याला कळसुबाईला पण नेलेलं, कळसुबाईचा आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार असे ते दर्शन खोते, त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक मित्र डॉक्टर अमोल पुंडे सर सुद्धा आहेत। आणि 2022 चा हा पहिला पाऊस आम्ही आज अनुभवतोय आणि खूप अप्रतिम अशी आमची आजची सवारी आहे। आणि त्याचं पूर्ण श्रेय हे आमचे मित्र जे दरवेळेस कॅमेऱ्याचं काम करतात ते प्रकाश वनवे यांच्यामुळं शक्य झालेलं आहे। आज आपण नाणेघाटाचं सौंदर्य पाहणार आहोत। सध्या आपण सावण किल्ला परिसरात आहोत। त्याचप्रमाणे चौबाजेकडे आपल्याला ढग उतरलेले दिसतात, रिमझिम पाऊस चालू आहे। डॉक्टर अमोल पुंडेंना पण विचारूयात की आजची भटकंतीचा नियोजन कसं आहे, ते सर काय सांगाल? खरं तर सिद्धार्थचा 1-1.5 महिन्यापूर्वी अपघात झाला होता, त्याच्या हाताला थोडा मार लागल्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्या सगळ्या शस्त्रक्रियेनंतरची विश्रांती पार पडून आमचा उत्साही मित्र सिद्धार्थ आज आमच्या सोबत आहे, याचा अतिशय आनंद होतोय। खरं तर ही वर्षभ्रमंती सुरू आहे, या वर्षाचा एक पावसाळा प्रकाश आणि मी जरी सोबतीने यापूर्वी साजरा केलेला असला तरी सिद्धार्थ सोबत हा आनंद वाटून घेण्याची एक संधी आज मिळाली। सकाळच्या प्रहरी आम्ही 190 ते 200 जणांना शिवनेरी दाखवण्याच्या कामासाठी एकत्र होतो आणि त्यानंतर अचानक जमा झालेले ढग, अनेक ठिकाणी दिसणारं धुकं, निसर्गाने जी पांघरलेली हिरवाई आहे, या सगळ्याचा एकत्रितपणे आस्वाद घेण्याची संधी आम्ही नाणेघाटाच्या दिशेने जाऊन मिळवणार आहोत। खरं तर हा सगळा परिसर अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला नेहमीच असतो, त्यातही वर्षा ऋतू म्हणजे तो अतिशय तो माहोलच काही वेगळा असतो। आणि या सगळ्यात सिद्धार्थच्या स्वागताची, भ्रमंतीच्या स्वागताची पुन्हा एकदा नव्यानं आम्ही एकत्रितपणे ही योजना आम्ही या दृष्टीने करत आहोत। तर आमचा मित्र दर्शन असू द्यात आणि प्रकाश असू द्यात यांच्या सोबतीनं ही भन्नाट अशी भटकंती आपण करणार आहोत। बघूयात पुढे कशा पद्धतीने आपण वर्षा ऋतूला सामोरं जाणार आहोत ते। अनेकदा आपल्या व्हिडिओंसाठी योगदान देणारे आपले परम मित्र प्रकाश वनवे सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रकाश, नाणेघाटाकडे चाललेलो आहे, काय सांगशील? खरंच सकाळपासून आज एक शिवनेरीचा दौरा आपला सकाळीच झाला, त्याच्यामध्ये आमचे कॉलेजचे शिक्षक चव्हाण सर त्यांच्या 190 मुलांना घेऊन आले होते। आज त्यांना शिवनेरी सांगायचा योग जुळून आला। त्याचबरोबर आत्ताचा तिथेच जे ढगांचं वातावरण बघून नक्कीच नाणेघाटमध्ये जाण्याची इच्छा झाली आणि त्याच दिशेने हा प्रवास सुरू आहे। आत्ताच आपण बघितलं की चावंड किल्ला जो होता पूर्ण धुक्यामध्ये हरवला होता आणि ह्या धुक्याचा लपंडाव सुरू आहे। कधी येते जाते, पावसाची रिमझिम कधी येते जाते आणि खूप असं धुकं अडकलेलं आहे, ढग जणू काय खाली जमिनीवर पसरलेत असंच वातावरण या ठिकाणी दिसतंय। नाणेघाट अतिशय सुंदर, आता नाणेघाटात गेलो आपल्याला दिसेलच पुढे की नाणेघाट खूप सुंदर अशा प्रकारे तिथे वातावरण असेल। तर बघूया प्रवास कसा होतोय, पुढे अजून काय काय बघायला भेटते बघूया। नाणेघाटाकडे भटकंती चालू आहे आणि सध्या पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे। पूर्ण सफेद ढग, पांढरे पांढरे ढग हे डोंगर
डोंगरावरती खाली येताना दिसत आहेत, डॉक्टर अमोल बुंडे पण आहेत, तर त्यांना विचारूयात. अक्षरशः हिरवाईने नटलेल्या या रानामध्ये आपला सुंदररित्या प्रवास चाललाय. रिमझिम पावसाची सर जी येऊन गेली ती नुकतीच आता कमी झाली, परंतु धुक्याची उधळण मात्र जागोजागी खूप साऱ्या ठिकाणी दिसून येते आणि अत्यंत आल्हाददायक असं वातावरण या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळते. खरं तर कित्येक महिन्यांची ही प्रतीक्षा असते की कधी तो वर्षा ऋतू येतो आणि कधी ते भटकंतीला संधी मिळते, योग जुळून येतो आणि त्यातही हरारुंदरी आणि बहारदार अशी मित्र सोबत असेल तर भटकंतीची मजा काही यावरच. आणि याच वर्षा भ्रमंतीसाठी आता नाणेघाटातलं वातावरण कसं आहे याची तेवढीच उत्सुकता लागून राहिली आहे. चला तर नाणेघाटाच्या दिशेने. घाटाच्या परिसरामध्ये एंटर झालेलो आहोत आणि अप्रतिम असं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. प्रकाश या आजूबाजूची झाडी आणि पाऊस पडून गेलेला आहे, काय वाटतंय? नक्कीच, थोड्या दिवसापूर्वी ह्या परिसराला आपण भेट देऊन गेलो होतो, त्यावेळेस पावसाला सुरुवात झाली नव्हती. थोडासा पाऊस झाल्यानंतर इथे पूर्ण जे सगळा परिसर आहे तो आता सध्या हिरवाईने थोडासा नटायला सुरुवात झाली असं म्हणता येईल आपल्याला. समोरच नवरानवरी डोंगर दिसतोय आपल्याला. अतिशय पाऊस पडल्यानंतर जी ग्रीनरी दिसतेय त्याची आणि त्याचा जो कलर दिसतोय तो अतिशय खूप छान प्रकारे आपल्याला इथून बघू शकतो. खरंच निसर्गाची कमाल म्हणायला लागेल की एवढं सगळं सुंदर एकनं रूप निसर्गाचं आपल्याला या दिवसात बघायला मिळतं. म्हणूनच की सर्वजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. हे सगळे ढग असतील, पावसाची उघडझाप असेल, हे सगळेच प्रकार ह्या पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. चला बघूया अजून काय पुढे दिसतंय ते. खरं तर हा सगळा परिसर जो आहे तो बऱ्यापैकी अजूनही वनांनी व्यापलेला दिसून येतो. वेगवेगळी रानफळं म्हणता येईल, वेगवेगळ्या वनस्पती म्हणता येईल, ठिकठिकाणी असणारी या ठिकाणची भातशेती ही आता भातशेतीच्या दृष्टीने जी तयारी असते ती या जवळपासच्या स्थानिक रहिवाशांची आता त्या दृष्टीने नियोजनाची गडबड चालू झालेली दिसून येते. काही लोकांनी भाताची रोपं काही दिवसापूर्वीच टाकून ठेवलेली होती, तीही आता या पावसाने तरारून वरती येतील. काही दिवसात याची लागवडीसाठी त्याची पूर्वतयारी आणि पूर्व मशागत होऊन जाईल. हा सगळा जो भाग आहे, खरं तर आता चांगले रस्ते झालेत, परंतु इथून मागचा जर विचार केला तर अनेक भागांमध्ये दुर्गमता होती, जाण्याची साधनं मर्यादित होती. त्याही परिस्थितीत ही माणसं अत्यंत कष्टाळू आणि आपलं जे जीवन आहे ते अतिशय चिकाटीने जगत या सगळ्या निसर्गाचा निसर्गाशी एकरूप होऊन जगत होती. आजही आपण पाहू शकतो का जुन्नरच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळी रानफळं म्हणता येतील, त्यात करवंद, जांभळं, आळू अशी वेगवेगळी रानफळं विकण्यासाठी माणसं आताही येत असतात. या ठिकाणी असणारं एकूणच निसर्ग सौंदर्य, त्याच्यामुळे वाढत चाललेल्या पर्यटकांचा ओघ, त्याच्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी या ठिकाणाच्या स्थानिक रहिवाशांना निर्माण झाल्यात आणि या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची या ठिकाणी वर्दळ सुरू झालेली दिसून येते. आता आपण जर बाहेर पाहिलं की हा जो परिसर आहे तो आता धुक्याने उधळण केल्यामुळे अत्यंत सुंदर असं आपलं रूप घेऊन आलेला आहे आणि हाच निसर्गाचा एक आविष्कार आणि चमत्कार या काही महिन्यांमध्ये दिसून येतो, तर त्याचाच आनंद घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आजही आपण या निमित्तानं करत आहोत. लवकरच आता काही मिनिटात नाणेघाटामध्ये जाऊन पोहोचू आपण. समोर दिसणारी जी नवरानवरीची जी डोंगर रांग आहे ती गेल्या काही दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने हिरवळलेली दिसून येत होती. आता काही दिवसांनंतर जेव्हा सलग पाऊस होऊन जाईल त्यावेळेस मात्र या ठिकाणचे धबधबे हे खऱ्या अर्थाने खळाळायला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा धबधब्यांमध्येही भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पुन्हा येत राहू, वेळोवेळी येत राहू. धन्यवाद.
आता आपण उतरलेलो आहोत आणि सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ते वन विभागाने पार्किंग केलेलं आहे, त्या ठिकाणी उभे आहोत. माझ्या पाठीमागं तुम्ही जीवधन किल्ला पाहताय, त्याचप्रमाणे नाणे घाटाचा सुंदर असा परिसर. आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे, तर कसं वाटतंय? नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळं वातावरण अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ झाल्यासारखं दिसून येतंय. खाली कड्याच्या खालच्या भागामध्ये धुकं पसरलेलं असलं तरी सध्या काही वेळापूर्वी आपण येत असताना जे जीवधनच्या परिसरावर असणारं धुकं आता बऱ्यापैकी निघून गेलं आहे, त्याच्यामुळे हिरवाईत हा जीवधन अतिशय छान पद्धतीने दिसून येतोय. पलीकडं जर थोडंसं पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र पलीकडचा ढाकोबा किंवा दुर्गावाडीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी थोडीफार धुक्याची उधळण मात्र या ठिकाणी दिसून येते. आज खरं तर रविवार असल्यामुळं आपण रस्त्याने येत असतानाही पाहिलं किंवा आता पुढेही पाहू की अनेक पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल खऱ्या अर्थाने दिसून येते. पावसाला नुकतीच सुरुवात काही दिवसापूर्वी झाली, खरं तर पाऊस लांबलेला होता यावर्षी, तरीही त्याच्यात या अगदी सुरुवातीच्या काळात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला लक्षात येत आहे, दिसून येत आहेत. तर आता आपण नाणेघाटाच्या दिशेने जाऊयात. नाणेघाटाचा पहारेकरी असणारा जीवधन आता आपण पाहिला, त्याच पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन असा जो व्यापारी मार्ग होता त्या नाणेघाटाची सफर आता आपण काही क्षणात करणार आहोत. चला. आपण नाणेघाटाच्या गळवेमधून खाली उतरतोय आणि तुम्ही पाहू शकताय ते पाणी वाहत आहे आणि ज्यावेळेस फुल पाऊस चालू होईल त्यावेळेस या ठिकाणी सुद्धा धबधबा सारखं पाणी जोरात वाहत असतं. समोरचा परिसर या 12 महिने आपल्याला जो क्लिअर दिसतो तर तो याच मौसममध्ये ज्यावेळेस पाऊस पडून जातो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की पूर्ण आपल्याला ठाणे जिल्ह्याचा परिसर दिसतोय. पण त्या आपण पुणे जिल्ह्यात उभे आहोत, आपण लेणीकडे जाऊयात, परिसर पाहूयात. रविवार असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या नाणेघाटामध्ये होते. सुरुवातीच्या पाऊस असताना या नाणेघाटामध्ये येणं असं धोकादायकच आहे किंवा कोणत्याही डोंगरांच्या ठिकाणी जाणं धोकादायक आहे, कारण आपल्याला अनेक दरड कोसळताना दिसतात. आज सुरुवातीचा पाऊस सुरू झालेला आहे आणि पर्यटकांनी येताना काळजी पण घेतली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर पाठीमागे जर पाहतोय तर आपल्याला मुरबाड प्रमाणे ठाणे जिल्ह्याचा खूप क्लिअर असा परिसर दिसतोय आणि खूप आल्हाददायक वाटतंय, कारण की आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे त्याच्यामुळं वातावरण क्लीन आहे आणि सरसुद्धा सोबत आहे, दर्शनसुद्धा सोबत आहे. सर काय सांगा? आज सकाळपासूनच या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळं आपण जर पुढे पाहिलं तर अनेक ठिकाणी
पाण्याची जी आहे ती काही ठिकाणी प्रवाह म्हणता येईल, काही ठिकाणी पाण्याचे जलसाठे या ठिकाणाहून दिसून येत आहेत। खरं तर हा मुरबाड तालुक्यातला जो वनराईने आच्छादलेला प्रदेश आहे हा अत्यंत छान अशा पद्धतीने नटलेला दिसून येतो। पावसाने सगळं वातावरण तजेलदार झालेलं दिसून येत आहे, अगदी लांबपर्यंत आपण पाहू शकतो। अगदी झुकेची जी पूर्णपणे या ठिकाणी जी चादर अंथरल्यासारखी दिसते, तर तोपर्यंत तरी आपण या ठिकाणी स्वच्छ वातावरणामुळे पाहू शकतो। आता जर पाहिलं तर नाणेघाटात जी घळ आहे, जी मुख्य घळ आहे, त्याच्यातून बऱ्यापैकी पाण्याचा प्रवाह आता सुरू झाला आहे। एक लक्षात येते की रविवारमुळे खरोखरच पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आहे। सुरुवातीच्या पावसाळ्याच्या वेळी दरडी कोसळण्याची एक संभावना या ठिकाणी असते। काही वेळापूर्वी असं कळलं की खालच्या एका परिसरामध्ये दरड कोसळली होती, तर पर्यटकांनी येताना या ठिकाणी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि या सगळ्या सुंदर आणि निसर्गरम्य अशा परिसराची आज भटकंती होती आहे। खरं तर आत्तापर्यंत कित्येकदा नाणेघाटात येणं झालं, परंतु प्रत्येक वेळी येणं हे काही ना काहीतरी नवा आणि छान असा अनुभव देऊन जातं। आणि ह्या सगळ्या अनुभवाची एक छान अशी अनुभूती आम्ही सगळेजण मिळून घेत आहोत। तर हा नाणेघाट अनुभवण्यासाठी, इथला वर्षा ऋतू नव्याने पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी आपणालाही या ठिकाणी निमंत्रित करतो। फक्त येताना आपण एक जबाबदार पर्यटक म्हणून यावं, जबाबदार पर्यटक म्हणून या ठिकाणी वावरावं, ही एक विनंती करावीशी वाटते। आणि या सुंदर अशा भटकंतीचा आनंद आमच्या सोबती प्रकाश, सिद्धार्थ आणि दर्शन यांच्यासोबत घेण्याची संधी आज मिळाली। खरोखर आनंददायी अशा आणि आल्हाददायक अशा पावसाची सुरुवात आम्ही या ठिकाणी सगळे एकत्रितपणे साजरी करत आहोत। धन्यवाद। नाणेघाटाचे लेणे पाहूयात थोडक्यात। चहाचा टायमिंग झालेला आहे आणि प्रकाशने दरवेळेस प्रमाणे खूपच सुद्धा काम केलेलं आहे। त्याने स्टोव्ह आणलेला आहे, दूध आणलेलं आहे, चहा आपण आता सध्या ठेवलेला आहे। चहाची तयारी सुरू आहे। चहामध्ये काय सांगणार, चहा बनवायला टाकलाय मी। आता मस्तपैकी चहा पिऊया। खूप आता एवढ्या भारी वातावरणात चहा पिण्याची मजा काही वेगळीच आहे। खरं तर मी बाहेर चहा पित नाही, पण इकडे आल्यावर चहा आम्हाला नक्की खूप आवडतो। त्यामुळे बघू कसं टेस्ट होते आता चहाचं। पावसाळलेलं वातावरण आहे आणि इतक्या आल्हाददायक आणि सुंदर वातावरणामध्ये खरं तर चहाचा शौकीन सिद्धार्थ आहे। प्रकाश खरं तर चहा पित नाही, परंतु असा काही माहोल तयार झाला की त्याला चहाची हुक्की येते, आठवण येते। आणि आम्ही असे सीझनल चहा घेणारे आहोत, तर या अत्यंत सुंदर वातावरणात चहाने वातावरणाची खरं तर लज्जत वाढवली असं म्हणता येईल। काय म्हणता येईल प्रकाश चहाबद्दल आजच्या? खरंच चहा नक्की मीच केला आहे, पण सुंदर झाला आहे चहा।
नेहमीच आपण मॅगी आणतो किंवा पोहे वगैरे नेहमीचा प्रोग्राम असतो, पण आज फक्त चहावरच आणि ह्या वातावरणात चहा पिणं असं खूप भारी वाटतंय. समोर तर तुम्ही नजारा बघतायत एवढं सुंदर. आत्ताच पाऊस पडून गेलाय, खाली खूप प्रमाणात पाऊस पडलाय आणि ढग तर अप्रतिमच आहे. आणि ह्या या वातावरणात चहा पिणं काय वेगळंच आहे. सिद्धार्थ पण आहे, सिद्धार्थ विचारा काय सांगतो. तर ह्या जून जुलैमध्ये खरं तर नाणेघाटामध्ये खूप धुकं असतात, परंतु आज क्लिअर जो वेगाने आपल्याला वातावरण मिळालेलं आहे आणि प्रकाशने जो चहा केलेला आहे तो खरंच अप्रतिम झालेला आहे. अनेकदा सकाळच्या वेळी ते दोघंही जात असतात, भटकंतीला पण मी नसतो त्यांच्यासोबत, आणि चहा असेल किंवा मॅगी असेल तर ते करून फोटो टाकत असतात. आज पहिल्यांदा मी चहा शेअर करतोय. सर बोलले सीझनल चहा घेतोय, सर सीझनल चहा घेत आहेत. एक नवीन शब्द आपल्याला चहाच्या बाबतीत सुद्धा किंवा चहाप्रेमींच्या बाबतीत सुद्धा सीझनल चहा पिणारे मिळालेले आहेत आणि दर्शन नेहमीप्रमाणे आहेत सोबत. ओके, खरं तर चहाच्या गोडी इतकीच गोडी दर्शनच्या हसण्यात आहे. तोही चहाचा आनंद घेता घेता या सगळ्या परिसराचं चित्रीकरण करतोय. इतकं सुंदर माहोल झालाय अनेक वानर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही या वातावरणाचा छान पद्धतीने आनंदाने आस्वाद घेत आहेत. आणि ह्या चहामय झालेल्या वातावरणाचा आनंद घेत असताना खर तर इतकं प्रसन्न वाटतंय. नियमितपणे आमची जेव्हा भटकंती चालू असते त्यावेळेस आम्ही चहाचं साहित्य शेगडी सगळं सोबत घेऊन जातो. आज चक्क दर्शनच्या कृपेमुळे दूध आलंय आणि दुधाचा आज खास चहा होतोय. तर बऱ्याचदा तो ब्लॅक टी असतो. तर मला असं वाटतं पुढच्या वेळेस आता काहीतरी अजून काही ना काहीतरी साहित्य घेऊन जाऊन त्यात अजून काही ना काहीतरी आपण वेगळ्या चवीचा चहा बनवण्याचा प्रयत्न करूया. खूप छान वाटतंय.